नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आहोत जवळा ह्या गावी। जवळा हे गाव लोहा तालुक्यात आहे। यांचं हळद हे पीक आहे। तरी आज रोजी हळद लागवड करून यांना सरासरी 4 महिने झालेले आहेत। तर यांनी सुरुवातीपासूनच डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे संपूर्ण औषधाचा वापर केलेला आहे। त्यामध्ये जर्मिनेटर प्रोटेक्टन पी असेल बेनी प्रक्रियासाठी, आणि बाकीचे जे उर्वरित औषधी आहेत थ्रायवर, क्रॉप शायनर, हार्मोनी, प्रिझम, हे औषधी आहेत ते त्यांनी फवारणीसाठी पण वापर केलेला आहे। तरी पुढील यशोग आता त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊत। तर तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं पूर्ण नाव चांदू शंकरराव गवळी, राहणार जवळा देशमुख, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, पोस्ट दगडगाव। मी इथला रहिवासी असून जवळा या शिवारात माझी जमीन आहे। तर बॉस्कर टेक्नॉलॉजीचं प्रयोग मी शेतीत करून चालू केलेला आहे। यावर्षी गेले मे महिन्यामध्ये फक्त विज्ञान केंद्र ची विज्ञान केंद्र पुस्तक वाचिलो, वाचून मी साहेबाची भेट घेतली। दोंगळे साहेबाची भेट घेऊन दोंगळे साहेबांना आम्हाला मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर पहिले सुरुवात बेने प्रक्रिया, जर्मिनेटर, प्रोटेक्ट व हे पहिल्यांदा बेने प्रक्रिया करून लावण्यात आली। लावून 1 महिन्याच्या नंतर जर्मिनेटर, प्रोटेक्ट व किनालफास पाण्या वाटे सोडले, नळी आपलं टिंबक वाटे ते सोडणं झाल्यावर क्रॉप सायनर, पिजीएम, हार्मोनियम, जर्मिनेटर असे त्यांचे पूर्ण कल्पतरू जमिनीला टाकला आणि बाकीचे फवारणी चालू आहे। मूळ कंद येण्याकरता हार्मोनी, जर्मिनेटर आणि प्रोटेक्ट आणि हे औषधं सोडण्यात आले। त्याची मूळ कूज सेंडेमर आपलं ते कंद झालेली नाही। त्याचे जे फुटे आहेत ते फुटेसुद्धा मरणं कमी झाली। अशी यांची कर टेक्नॉलॉजीचा आणि त्यांच्या परिवाराचा मी अत्यंत आभारी। उर्वरित तुम्ही डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जेवढे औषध आहेत तेवढं वापरून समाधानी आहात? समाधानी, अत्यंत, त्याला कोटी कोटी परिणाम। म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट बावस्कर टेक्नॉलॉजीचे जे औषध आहेत ते वापरून तुम्हाला मिळाले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आज रोजी बघू शकता तुम्ही, सरासरी 4 महिन्याचा प्लॉट आहे आणि हाईट याची 5.5 ते 6 फुटापर्यंत गेलेली आहे। तर बघू शकता फुटव्याची संख्या असेल, एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आज रोजी प्लॉट आहे आणि कुठल्याच प्रकारचा सड जे आहे, कंद सड असेल किंवा मूळकूज असेल, ते कसल्याच प्रकारचे रोग सध्याला काय प्लॉटमध्ये आज रोजी दिसून येत नाहीत आणि आज रोजी प्लॉट एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे। कुठल्याच प्रकारचा करपा वगैरे काय प्लॉटला काय सध्याच्या अवस्थेमध्ये दिसून येत नाही। ग्रीनरी वगैरे व्यवस्थित टिकून आहे। सुरुवातीला यांनी बेसोडोसमध्ये कल्पतरू खताचा वापर केल्यामुळे जे ग्रीनरी आहे तर जशास तशी टिकून आहे। सरासरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की साहेब आम्हाला 1 क्विंटल आवरेज आलं पाहिजे। तर 1 क्विंटलच्या वरच आसपास आवरेज त्यांना येईल अशी माझी अपेक्षा आहे। कारण का पीक एकदम ह्या कंडिशनला चांगल्या अवस्थेमध्ये आहे। तरी धन्यवाद।